मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेनेचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महेश शिंदे यांनी अर्ज भरला आहे। भूमिपुत्राचा एल्गार पाहायला मिळेल। 100% विकास कामांच्या जोरावर बाजी मारू, युवकांना रोजगारीची संधी देणे, कोरेगाव मतदारसंघात 98% सिंचनाखाली आणण्याचा हा प्रयत्न असणार असे माध्यमांशी बोलताना महेश शिंदे यांनी सांगितले। वतीनं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी मी अर्ज भरतो आहे। अर्ज भरलेला आहे जनतेच्या आशीर्वादानं। आज तुम्ही पाहताय संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रचंड उल्हासाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। सामान्य जनता रस्त्यावरती येताना आपल्याला दिसते। अशा उल्हासित वातावरणामध्ये भूमिपुत्रांचा एल्गार आज तुम्हाला पाहायला मिळेल। इथं कुठलं MS 43 आणि 42 नाही तर पूर्णपणे ताकदीनं इथले भूमिपुत्र आज हा लढा देतात। 100% विकास कामांच्या जोरावरती आम्ही या ठिकाणी निवडणुकीमध्ये बाजी मारू हा मला विश्वास वाटतो। यावेळीचा नेमका जाहीरनामा नेमका काय असणार आहे, मेन मुख्य उद्देश काय असणार आहे? युवकांना रोजगाराची संधी, मतदारसंघामध्ये शैक्षणिक फॅसिलिटी तयार करणं आणि कोरेगाव मतदारसंघातला शेतकरी सुखी आणि समृद्ध होण्यासाठी संपूर्ण कोरेगाव तालुका 98% सिंचनाखाली आणण्याचा हाच प्रयत्न असणार, हाच जाहीरनामा आमचा आहे। थँक्यू। जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।